नमस्कार मी किशोरीने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कोणताही लग्न असू दे कार्यक्रम असू दे कोणताही सणवार असू दे त्यासाठी आपण साडी नेसतो आणि साडीवरती सुंदर असा साजेशा मेकअप करतो पण काय होतं बऱ्याच जणी अशा आहे की त्यांना मेकअप नेमका कसा करायचा हे माहिती नसतं मेकअप कोणती स्टेप कधी करावी हे त्यांना समजत नाही किंवा मेकअप जरी केला तरी त्यांचा मेकअप चेहऱ्यावरती लॉंग लास्टिंग राहत नाही हा मेकअप हा ग्रे पडायला लागतो किंवा खूप जास्त व्हाईटीश दिसतो पण प्रत्येक कार्यक्रमासाठी समारंभासाठी साडीवरती सुंदर दिसेल असा झटपट मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरू सुरुवात करूया सगळ्यात आधी मी माझा चेहरा छान वॉशने क्लीन केलेला आहे सगळ्यात पहिली स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर कुठलाही मेकअप करताना चेहऱ्याला मॉइश्चरायज करणं खूप गरजेचं आहे डेली बेसिसवरती सुद्धा चेहरा छान मॉइश्चरायज केल्याने तुमची स्किन ही प्लम राहण्यासाठी हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते मेकअपच्या आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं तितकंच गरजेचं आहे मी इथे सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मॉइश्चरायझर नक्कीच यूज करू शकता मॉइश्चरायझरमुळे आपल्याला मेकअप हा ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आपली स्टेप नंबर टू आहे ती आहे सनस्क्रीन नंतर जर, जर तुम्ही दिवसा मेकअप करणार असाल तर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही सनस्क्रीनमुळे युव्ही रेसपासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे मेकअपच्या आधी चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं तितकंच गरजेचं आहे मी इथे न्यूट्रोजिनाचा सनस्क्रीन यूज केलेलं आहे मला बऱ्याच जण कमेंट्स करतात की ताई कोणतं सनस्क्रीन चांगलं आहे तर न्यूट्रोजिनाचं सनस्क्रीन हे सगळ्यात बेस्ट आहे सगळ्या स्किन टाईपवरती अगदी आरामात जातं आणि सगळ्या स्किन टाईपला छान सूट होतं आता सनस्क्रीन नंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कन्सिलर आता कन्सिलरसाठी मी लॅकमी ॲप्सलोडचं हे कन्सिलर यूज करत आहे हे कन्सिलर ड्राय स्किनसाठी अतिशय सुंदर आहे एकदम छान असा ग्लोई इफेक्ट देण्यासाठी हे कन्सिलर खूप जास्त मदत करतं आता कन्सिलर हे नेहमी आपल्या नाकावरती ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी कन्सिलर यूज करायचा आहे तुम्ही बघताय मी नाकावरती किंवा लाईनवरती छान कन्सिलर अप्लाय करून घेतलेला आहे यामुळे आपले जे पोर्स असतात ते ब्लर आउट होण्यासाठी आणि आपला मेकअप स्मूथ दिसण्यासाठी खूप मदत होते आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ते आहे फाउंडेशन फाउंडेशनसाठी मी पी एसीचं लिक्विड फाउंडेशन यूज केलेलं आहे तुमचं जर ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी हे फा फाउंडेशन बेस्ट आहे सगळ्या त्याचे डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती मानेवरती छान फाउंडेशन मी अप्लाय करून घेणार आहे जर तुम्हाला ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने सुरुवातीला फाउंडेशन ब्लेंड करायला जमत नसेल तर सगळ्या आधी हाताने अशा प्रकारे छान फाउंडेशन स्प्रेड करून घ्या छान फाउंडेशन स्प्रेड केल्यानंतर मग डॅब ब्युटी ब्लेंडर म्हणजे ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये डीप करून छान स्क्विज करून घ्या आणि त्या ब्युटी ब्लेंडरने पुन्हा एकदा डॅब डॅप करत हे जे तुम्ही पसरवलेलं फाउंडेशन आहे ते छान असं डॅब डॅप करत तुमच्या चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्या या ठिकाणी मी वेट अशा ब्युटी बॅनरने पुन्हा एकदा जे मी स्प्रेड केलेलं फाउंडेशन आहे ते छान डॅप डॅप करत सेट करून घेणार आहे फाउंडेशन सेट करण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे जेणेकरून तुमचं जे फाउंडेशन आहे ते क्रॅकी दिसणार नाही किंवा तुमचं फाउंडेशन चेहऱ्यावरून अजिबात हालणार नाही खूप वेळ तुमचा मेकअप टिकेल त्यानंतरची पुढचे स्टेप आहे कन्सिलर आता कन्सिलर आपण कशासाठी वापरतो तर आपले जे डार्क सर्कल असतात किंवा अनइवन स्किन टोन असतो तो हाईड करण्यासाठी कन्सिलर वापरतात तुम्ही बघताय मी आईच्या खाली किंवा माझ्या लिप्सच्या अराउंड जे ब्लॅकनेस आहे तो हाईड करण्यासाठी थी त्या ठिकाणी मी कन्सिलर लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही कन्सिलर लावता त्या ठिकाणीच हे कन्सिलर डॅप डॅप करत फक्त सेट करून घ्यायचं आहे मी इथे प्रो कन्सिलचं कन्सिलर यूज केलेलं आहे कधीही कन्सिलर घेताना फाउंडेशनपेक्षा थोडंसं एक शेड लाईटर असं कन्सिलर घ्यायचं आहे जेणेकरून आपले डार्क सर्कल असतील अनइवन टोन असेल किंवा चेहऱ्यावरती कुठे ब्लॅकनेस असेल तो इझिली हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि आपला चेहरा इवन टोन दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते त्यानंतर जे पुढची स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर या ठिकाणी तुम्ही लूज पावडरसुद्धा यूज करू शकता आता कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे या सगळ्यांचे कोड आणि या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल कधीही कॉम्पॅक्ट पावडर लावताना डॅप डॅप करतच कॉम्पॅक्ट पावडर लावायचे आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचा जो बेस आहे तो छान सेट होण्यासाठी खूप मदत होते आता जर तुमची स्किन खूप जास्त ऑईली असेल तर ऑईली स्किनसाठी तुम्ही लूज पावडर यूज करा जेणेकरून तुमचा मेकअप हा लास्टिंग राहील आता कॉन्टरिंगसाठी मी येथे शुगर कॉस्मेटिकची कॉन्टर पॅलेट यूज केलेलं आहे आता कॉन्टरिंग करण्यासाठी तुमचं जर नाक थोडंसं मोठं दिसत असेल तर नोजवरती अशा प्रकारे तुम्ही कॉन्टरिंग करू शकता त्यानंतर जॉ लाईनवरती अशा प्रकारे तुम्ही कॉन्टरिंग करू शकता कॉन्टर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या स्किनवरचे जे फीचर्स आहेत आपल्या चेहऱ्यावरचे जे फीचर्स आहेत ते एन्हान्स होण्यासाठी आणि उठून दिसण्यासाठी खूप मदत होते जर तुम्ही कॉन्टरिंग न करता फक्त मेकअप केला तर त्यामुळे काय होतं तुमचा चेहरा हा अजिबात शार्प दिसत नाही एकदम फ्लॅट लुक तुमच्या चेहऱ्याला येतो त्यामुळे चेहरा, चेहरा कॉन्टरिंग करतो त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती आहे ब्लश ब्लश लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे आपले गाल हे छान पिंकू पिंकू दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते येथे मी पी क्रीम ब्लश यूज केलेलं आहे Gracias. Hey. तुम्ही कुठलेही ब्लश यूज करू शकता पण पी हे ब्लश खूप सुंदर आहे आणि लाँग लास्टिंग आहे अशा प्रकारे छान तुम्ही ब्लश अप्लाय करायचा आहे आता आपण आयब्रोज करून घेणार आहोत आयब्रोज करण्यासाठी मी पी एसीचं हे आयब्रो फिलिंग पॅलेट यूज करणार आहे शक्यतो जो पावडर पॅलेट असतं ते तुम्ही यूज करा त्यामुळे तुमचे आयब्रोज हे छान डिफाईन होण्यासाठी आणि एकदम नॅचरल दिसण्यासाठी मदत होते आयब्रोज फिल करताना सगळ्यात आधी मिडलपासून ते लास्टपर्यंत आयब्रोज फिल करायचे आहेत आणि मग सुरुवातीपासून आयब्रोज फिल करायला घ्यायचे आहेत आयब्रोज फिल केल्यानंतर अशा प्रकारे स्पुली ब्रश असायने छान आयब्रोज सेट करायचे आहेत जेणेकरून तुमचे आयब्रोज हे पॅचे दिसणार नाहीत तुम्ही डिफरन्स बघू शकताय त्याचप्रकारे मी दुसरे आयब्रोज सुद्धा छान सेट करून घेणार आहे आयब्रो फिल करण्यासाठी डार्क ब्लॅक कलरचे आयब्रो पावडर अजिबात वापरायचे नाही तर ब्राऊन कलरच्या आयब्रो पावडर तुम्ही यूज करायचा आहे त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे आय शॅडो आय शॅडोसाठी मी नायकाचे हे आयशॅडो पॅलेट यूज केलेलं आहे इथे मी आय शॅडोसाठी डार्क असा रेड ब्राऊन कलरमध्ये जो आय शॅडो आहे तो पिक केलेला आहे आणि तो माझ्या आयबॉलवरती अशा प्रकारे मी लावून घेणार आहे जर तुम्हाला आयशॅडो करायला जमत नसेल तर तुमची ज्या रंगाची साड्या आहेत त्या रंगाचं आय शॅडोचा कलर घ्यायचा आणि तो तुमच्या आयबॉलवरती अशा प्रकारे प्लेस करायचा आणि छान स्प्रेड करायचा आता हे मेलेनिओचं पॅलेट आहे यामधला जो गोल्डन ग्लिटर शेड आहे तो मी माझ्या आयबॉलवरती छान स्प्रेड करून घेणार आहे जर तुम्हाला बिलकुल आय मेकअप आयशॅडो आ अप्लाय करायला जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आय शॅडू नक्कीच लावू शकता आणि अशा प्रकारचं एक ग्लिटर आय तुमच्या आयशॅडो पॅलेटमध्ये असायलाच हवं आता त्यानंतरची माझी सगळ्यात फेवरेट स्टेप आहे ती आहे काजळ त्यासाठी काजर। आता काजळासाठी मी नायकाचं एम बोल्ड हे काजळ यूज केलेलं आहे खूप छान जेट ब्लॅक कलरचं हे काजळ आहे तुम्हाला नायकावरती आरामात मिळून जाईल हे काजळ आहे ते मी ॲज अ आयलायनर म्हणूनसुद्धा यूज करणार आहे यामुळे एक छान आपला बोल्ड आय लुक क्रिएट होणार आहे आता हे काजळ अप्लाय केल्यानंतर जे मी काजळ लावलेलं आहे ते छान अजून मी छान स्मच करून घेणार आहे जेणेकरून आपले आई छान असे बोल्ड दिसण्यासाठी मदत होईल आता हे जे काजळ आहे त्या काजळच्या खालच्या बाजूला यामधला जो ब्राऊन डार्क ब्राऊन कलर आहे तो अशा प्रकारे स्प्रेड करून घेणार आहे त्यामुळे आपले डोळे हे खूप उठावदार दिसण्यासाठी मदत होईल छान अशा प्रकारे ब्लॅक काजळाच्या खाली ब्राऊन आय शॅडो मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेणार आहे आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ते आहे लॅश कर्लर येथे मी छान माझे लॅशेस कर्ल करून घेतलेले आहेत आणि लॅश एन्शनचा हा मस्कारा यूज केलेला आहे मस्कारा ॲप्लाय करताना अशा प्रकारे तुम्ही डोळे उघडसा करा त्यामुळे तुमच्या पापण्यांवरती मस्कारा छान अप्लाय होईल आणि तुमचे डोळे हे पॉपत दिसण्यासाठी खूप मदत होईल छान मी मस्कारा ॲप्लाय करून घेणार आहे हा मस्कारा खूप सुंदर आहे आणि लाँग लास्टिंग आहे यामुळे तुमच्या पापण्या अतिशय दाट दिसण्यासाठी खूप मदत होते आता त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती आहे हायलायटर येथे मी मास्टर टोनचा हायलायटर यूज केलेला आहे जर तुमचा रंग हा फेअर असेल तर व्हायटिशमध्ये हायलायटर येतं आणि जर तुमचा रंग हा सावळा असेल थोडासा ब्राऊनिश असेल तर येलो टोनमध्ये हायलायटर येतं अशा प्रकारे तुम्ही हायलायटर यूज करू शकता आता मी जे हायलायटर यूज करते ते थोडंसं गोल्डन शेडमध्ये आहे जे माझ्या स्किन टोनला एकदम सूट होतं हायलायटर हे नोजवरती गालावरती नंतर चीन एरिया असेल किंवा आयबोन असतात त्या ठिकाणी अप्लाय करायचं असतं त्यामुळे आपले फेस हायलाईट होण्यासाठी मदत होते आता लिपस्टिकमध्ये सगळ्यात आधी मी आ, मास्क कॉस्मेटिकची ही लिपलायनर यूज केलेली आहे डार्क ब्राऊन हा शेड आहे काय कोणत्याही कलरच्या लिपस्टिकवरती ही लिपलायनर अगदी आरामात जाते आता रेनीची डार्क रेड कलरची लिपस्टिक यूज केलेली आहे खूप सुंदर लिपस्टिक आहे लॉंगलास्टिंग आहे एकदम क्रीमी फॉर्ममध्ये आहे अजिबात आपल्या ओठावरून हलत नाही ओठांना अजिबात ड्राय करत नाही लास्ट पण सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे याशिवाय आपला मेकअप कम्प्लीट होऊ शकत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप हा टिकून राहण्यासाठी मेकअप फिक्सिंग स्प्रे वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे यामुळे आपला मेकअप हा ग्लोई दिसण्यासाठी एकदम उठून दिसण्यासाठी लॉंग लास्टिंग राहण्यासाठी खूप जास्त मदत होते आता आपला मेकअप तर झालेला आहे दागिन्यांशिवाय आपला मेकअप लुक हा अपूर्ण आहे आता मी छान सेट घालून घेतलेला आहे कानातलं घालून घेतलेला आहे मंगळसूत्र घातलेलं आहे छान अशी टिकली लावलेली ला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी छान अशी नथ घातलेली आहे बघितलं नथ वापरली तरी तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो एकदम छान असा मराठमोळा लुक फक्त नथीमुळे येतो तर चला असा सुंदर मेकअप करून यंदाच्या वटपौर्णिमेला नक्की जा आणि सगळ्यांकडून छान अशा कॉम्प्लिमेंट मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा